कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेच्या 14 जानेवारीच्या भागात सुनील चांदेकर मीनाक्षी आणि सगळ्यांना सुहानीची लास्ट रेकॉर्डिंग ऐकवतो आणि ती ऐकून मीनाक्षीला धक्का बसतो, तर भास्कर मीनाक्षीला त्यांना सापडलेली बॉडी सुहानीची नाहीये असं सांगतो. सुहानी जिवंत आहे हे ऐकून मीनाक्षी खुश होते. असं समजायचं का की तुझं तुझ्या आईवर प्रेम आहे? माझं माझ्या आईवर अजिबात प्रेम नाहीये. आय हेट माय मॉम. सुहानी बद्दलची माहिती असलेली शेवटची व्यक्ती तुम्ही आहात. मी नाही, अजय आहे. सुहानी सगळ्यात शेवट कोणाला भेटली ते कळले? कोणाला? तिच्या वडिलांना. त्यामुळे मला असं वाटतं की तिच्या वडिलांची कसून चौकशी व्हावी. अजयना तर मला भेटायच आहे, पण आता चांदेकरला सुद्धा भेटावंच लागेल. बाय द वे, मला तुमची माफी मागायची आहे. माफी का? तुमचा हट्टीपणा फळलाय मॅडम. तुमची मुलगी जिवंत आहे. काय? काय म्हणालात मीनू? काय हो, जिवंत आहे तुमची मुलगी मीनाक्षी. मी आता मी सांगते ते ऐक. जर तू सुहानीला कुठे लपवून ठेवलं अशील किंवा तिला माझ्या विरुद्ध भडकवून माझ्यापासून लांब नेण्याचा जर प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. काय करणार आहेस? स्वतःचा चेहरा बघ आरशात जाऊन. जरा आईचा चेहरा तुटलाय नक्षी, तुझा अहंकार तुटलाय. सिंगल मदर, हिम्मत आहे ना तुझ्यात? आहे ना हिम्मत? जा ना, जा आणि शोध तिला, बघ सापडते का. शोधेन, नक्कीच शोधून काढे. तू जिथे कुठे तिला लपवली असशील ना, तिकडनं मी तिला शोधून काढे. हो, आणि या घरात आणून पुन्हा कैद करे, असच ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव मीनाक्षी, आत्ता जिथे कुठे आहे ना, ते खूप आनंदात आहे. तुझ्यापासून, तुझ्या टाइम टेबल्स पासून ती खूप खूप लांब आहे आणि खूप आनंदात आहे. मीनाक्षी सुहानीचा शोध घेऊ शकेल का? मालिकेत आता काय घडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा आई मायेचं कवच सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.